महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी एकत्रित करण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. त्याची सुरुवात आज सातारा लोकसभा मतदारसंघातून झालेली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात आमचे तिथले खासदार छत्रपती उदयनराजे यांच्या बरोबर तिथल्या सर्व आमदारांची आणि प्रत्येक तालुक्यातील नेत्यांची आणि जिल्हा अध्यक्षांची बैठक झाली. आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत उदयनराजे यांचं काम सर्वच लोकांनी एकमताने आणि एक दिलाने सुरू करायचं ठरवलेलं आहे. आणि त्याचबरोबर उदयनराजेंनी देखील सर्व सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील आमचे विधानसभेचे सदस्य आणि स्थानिक सर्व नेते यांना बरोबर घेऊन जाऊन पुढं एक दिलानं विधानसभांच्या निवडणुका देखील करण्याचं ठरलेलं आहे. अतिशय चांगली आणि उत्तम चर्चा झाली आणि सर्वांनी एक दिलाने सातारा लोकसभा मतदारसंघाची सीट लढवण्याचं ठरलेलं आहे. आणि या संदर्भात यापूर्वी अनेक वावड्या जरी उठलेल्या असल्या तरी सर्वांनीच एक मताने आपल्या सर्व गोष्टी बाजूला करून काम करायला निर्णय केलेला आहे, निर्धार केलेला आहे. आणि मला खात्री आहे की उदयनराजे हे मागच्या वेळी ज्या मताधिक्याने विजयी झाले त्यापेक्षा जास्त मताधिक्याने ते या लोकसभेत विजयी होतील.